श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो। या महिन्यात केलेले उपाय अतिशय शुभ मानले जातात। श्रावणात शिवभक्तीशी संबंधित काही पवित्र गोष्टी घरी आणून तुम्हाला भगवान शिवाच्या कृपेचा लाभ मिळेल। वास्तूनुसारही या वस्तू घरात आणल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि भगवान शंकराच्या विशेष कृपेने तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदते। चांदीचा त्रिशूळ। त्रिशूळ हे शिवाचं प्रतीक मानलं जातं। श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करायचं असेल तर घरात चांदीचे त्रिशूळ आणून पूजा गृहात ठेवावे। असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो। जर तुम्ही चांदीचा त्रिशूळ आणू शकत नसाल तर तांब्याचा त्रिशूळ आणून घरात ठेवू शकता। नागनागींचा जोडा। नाग विशेषतः भगवान शिवाला प्रिय आहेत, जे त्यांच्या गळ्याभोवती नेहमी असतात। हिंदू धर्मातील श्रद्धांमध्ये नाग आणि नागींची जोडी घरात ठेवणे खूप चांगले मानले जाते। घराच्या मुख्य दरवाजाखाली पुरून ठेवू शकता। थांबलेली कामे पूर्ण होतील आणि तुमच्या घरात धनाचा वास राहील। रुद्राक्षाची खरेदी। रुद्राक्षाचा थेट संबंध भगवान शिवाशी मानला जातो। रुद्राक्ष हा शिवाचा अंश मानला जातो। भगवान शंकराचे अश्रू जिथे पडले तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला असे सांगितले जाते। श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरात आणल्याने तुमच्या घरातील शुभ लाभ वाढतात। श्रावण महिन्यात रुद्राक्ष देवघरात आणून ठेवा। गंगाजल घरात ठेवावे। भगवान शिवाने गंगा आपल्या केसात धारण केली आहे। श्रावण महिन्यात गंगाजल घरभर शिंपडावे आणि देवघरातही गंगाजल आणावे। असे मानले जाते की यामुळे महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते, म्हणूनच श्रावण महिन्यात गंगाजल घरात आणा। भस्म शिवजींना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकराला भस्म अर्पण करतात। शिवलिंगावर भस्म अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात। श्रावण महिन्यात स्मशानभूमीतून भस्म आणून घरात ठेवाव्यात। असे केल्याने संपूर्ण घरातील लोकांना भगवान शंकराची कृपा प्राप्त होते। तर ह्या 5 वस्तूंपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरात आणून ठेवा आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घ्या।